9 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यांनी 1 किलोला 10 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांना ज्या काही जाचकटी या जीआरमध्ये आहे, जीएसटीचं बिल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जाचकटी घालून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने हे पैसे मिळणार नाही आहेत असाच प्रयत्न या जीआरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि म्हणून जिल्हा शिवसेनेच्या वतीने कुडाळ मालवणच्या आमदार सन्माननीय वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काजू टरफलांची होळी करून त्या होळीमध्ये या जीआरची होळी करून त्याचा निषेध करणार आहोत. शासनाने 30 तारखेच्या आत या जीआरमध्ये बदल करावा. जीएसटीची बिलं आज कोणत्याही शेतकऱ्यांजवळ मिळणार नाही आहे किंवा ज्या जाचकटी आहेत त्या त्यांनी शिथिल करावी आणि यासाठी काजू टरफलाची होळी करून त्या होळीमध्ये या जीआरचा त्या ठिकाणी होळी केली जाणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ह्या जीआरची या ठिकाणी जीआरमध्ये बदल करावा अशा प्रकारची विनंती आम्ही शासनाला करणार आहोत. तर जास्तीत जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी 30 तारखेला 11:30 जिल्हाधिकारी कार्यालय येथे काजू उत्पादक शेतकऱ्यांनी हजर राहावं. ज्या ज्या काजू उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय होतो एकंदरीत जे शासनाने सांगितलं होतं की काजूला हमीभाव आम्ही देणार आहोत पण हमीभाव ते देऊ शकत नाही आहे पण या काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ तोडण्याचं काम आणि त्यांची चेष्टा करण्याचं काम आज या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून या जीआरची आम्ही होळी करणार आहोत. शासनाने या जीआरमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे बदल करावे आणि बदल करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जीआरची होळी करण्याचा निर्धार जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे.